नमस्कार मित्र हो, मी कार्की. माझ्या शब्द निरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज मी आपल्याला परिचय करून देणार आहे एका सुंदर पुस्तकाचा, ज्याचं नाव आहे अरण्य पुरुष. लेखक श्री सुरेशचंद्र वारघडे सर. खेड्यात जन्मलेले सुरेशचंद्र वारघडे सर हे निसर्गाशी तन्मय पावलेले लेखक आहेत. लहानपणापासून त्यांना निसर्ग वेड जडलं होतं. वन्य प्राणी, पाखरं आणि झाडं याविषयी माया निर्माण झाली होती. चार भिंतींमधल्या शाळेपेक्षा दऱ्या खोऱ्यातल्या निसर्ग शाळेचे त्यांना अधिक आकर्षण वाटत असे. माणसापेक्षा वन्य प्राणी आणि पाखरांचा सहवास त्यांना अधिक सुंदर व आनंददायी वाटत असे. लेखकाने हिमालयाला अनेक वेळा भेट दिली. हिमाचल प्रदेश, गढवाल, काश्मीर, उत्तर प्रदेश, आसाम, बंगाल या राज्यांमधील हिमालयाचं चिर सनातन सौंदर्य त्यांनी पाहिलं. हिमालयातील अरण्य पाहिली. सातपुडा, विंध्य, अरवली, सह्याद्री, नीलगिरी या पर्वतांच्या दऱ्याखोऱ्यांच्या मार्गांमध्ये ते भटकले. अरण्य वाटांवरून त्यांनी अनेक वेळा परिक्रमा केल्या. या परिक्रमेत त्यांना वन्यजीवाचे भाव विश्व पाहायला मिळाले. पाखरांची अद्भुत रम्यता त्यांनी अनुभवली. हिमालयातल्या ईश्वरी पावित्र्याचा त्यांच्या मनाला स्पर्श झाला. त्यांनी जे पाहिलं आणि अनुभवलं ते सारं त्यांनी शब्दबद्ध केलं, ग्रंथरूपामध्ये प्रसिद्धही केलं. प्राणी, पक्षी, झाडझुडपं, अरण्य, चरित्र इत्यादी विविध विषयांवर सरांची एकूण 50 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या पुस्तकांना राज्य पुरस्कार, साहित्य परिषदेचे पुरस्कार असे कैक पुरस्कार लाभले आहेत. सहज, सोपी आणि लालित्यपूर्ण भाषा ही लेखकाच्या लेखन शैलींची वैशिष्ट्ये आहेत. ज्या अरण्याचं ते वर्णन करतात त्या अरण्यात ते वाचकांना सहज घेऊन जातात. अरण्य ही शहरी माणसांच्या केवळ मनोरंजनासाठी नाहीत तर ती आत्मसाक्षात्काराची साधनं आहेत अशी वारघडे सरांची श्रद्धा आहे. तर या अत्यंत गुणी निसर्गप्रेमी लेखकाने लिहिलेल्या अरण्य पुरुष या अतिशय सुंदर पुस्तकाचा आज आपण परिचय करून घेऊ. अरण्य पुरुष हे पुस्तक अनुभव प्रकाशनाने प्रकाशित केलं. माझ्या हातामध्ये या पुस्तकाची 1996 साली प्रथम प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती आहे. हे छानसं पुस्तक 9 प्रकरणांमध्ये लेखांमध्ये लेखकाने विभागलं आहे. या पुस्तकातील लेख साधना, धनंजय, श्रावण, अबोली, चंद्रकांत, तरुण भारत, पुणे, छात्र प्रबोधन या वर्तमानपत्रांमध्ये आणि विविध अंकांमध्ये प्रकाशित झाले आहेत. प्रथम लेख आहे अरण्य पुरुष. हा अतिशय सर्वांग सुंदर लेख. अरण्य पुरुषाच्या जन्माची ही कथा. अरण्य पुरुषाने सांगितलेल्या 20 आणि 9 अशा विष्णोई अशा या 29 सिद्धांतांचं पालन करणाऱ्या समाजाची ही कथा. राजस्थानातील बारमेर, बिकानेर, जोधपूर, जालोर, नागौर, गंगानगर, पाली, सिकार, सिरोली, जैसलमेर, चुरू या जिल्ह्यांमधील वाळवंटात बिष्णोईंची पाळमुळं कशी रोवली गेली त्याची ही कथा. आणि त्या अरण्य पुरुषाचं नाव होतं जंभोजी. या अरण्य पुरुषाची अतिशय सुंदर आणि मनमोहक अशी कथा या लेखामध्ये आपल्याला वाचता येईल. त्यातला थोडासा भाग आपण ऐकू. सकाळीच सरपंच आणि कारभारी मंडळी जोधाजीराव महाराजांना भेटायला जोधपूरला गेली होती. घरामध्ये जंभोजीची आई चूल सारवत बसली होती. बाहेर जंभोजी खेजडीच्या झाडाशी रमला होता. बाहेर झाडावर एक तितर पक्षी येऊन बसला. तो सारखा ओरडत होता. त्याच्या आवाजाने जंभोजी अधिक आनंदला होता. त्याच्या आईला मात्र तितराचा आवाज नेहमीपेक्षा वेगळा वाटत होता. तिला बाहेरून पाहावंसं वाटलं, पण उगाचच तो बोंबलतोय असं समजून ती दगड मातीची चूल सारवण्यात मग्न झाली. त्यामध्ये तिचा बराच वेळ गेला. तरी देखील तितर सारखा ओरडतच होता. आपलं काम संपल्यावर ती बाहेर आली. डाव्या हातातल्या गाडग्यातलं पाणी उजव्या हातावर ओतता ओतता तिने बाळाकडे लक्ष टाकलं आणि समोरचं दृश्य पाहून तिचं काळीज चरकलं. बाळापासून 10 ते 12 फुटांवर एक कृष्ण मृग बाळाकडे पाहत शांतपणे उभा होता. त्याच्या खुराखाली महाविषारी फुरस वळवळत होतो. कृष्ण मृगाने
त्याचं तोंड खुराखाली दाबून धरलं होतं. झाडावरचा तो तितर सारखा ओरडत होता. त्याच्या वेगळ्या आवाजातील धोक्याच्या इशाऱ्याचा अर्थ आत्ता आईला समजला होता. क्षणार्धात गाडगं खाली टाकून ती तीरासारखी पुढे धावली. बाळाला पटकन उचलून ती तिथून दूर झाली. तरी देखील तो कृष्णमृग तिथे उभा होता. गावातली पुरुष मंडळी रानावनात गुरं चारायला व पोटापाण्याच्या उद्योगाला गेली होती. जंबोजीच्या आईने बाया बापड्यांना जमा केलं. पोरं जमली. त्या खेजडीच्या झाडाजवळ आली. त्यावेळी तो कृष्णमृग पळाला. लांब उड्या टाकीत तो दृष्टीआड झाला. वाळवंटातील वाळूच्या रंगासारखं ते फुरस कृष्णमृगाच्या दणकट खुरांमुळं अर्धमेलं झालं होतं. तरीही ते वळवळत होतं. पोरांनी काठ्यांनी त्याला चिचून त्याचं भरीत केलं. त्यावेळी बाया बापड्यांच्या मनातली भीती गेली. थरथरत्या हाताने कानावर बोट मोडीत एक म्हातारी म्हणाली, इडा पिडा टळू दे, जंबोजीला बारा हत्तीचं बळ येऊ दे. मित्र हो, खरंच या अरण्य पुरुषामध्ये अगणित हत्तींचं बळ होत. हत्तीचं बळ या निसर्गामुळेच तर मिळालं होतं जंबोजीला. जंबोजीचं निसर्ग वेड वयानुसार वाढत गेलं. जंबोजी अधिक चिंतनशील बनला. पृथ्वीवरील सर्व जीवांचं भरण पोषण करणाऱ्या निसर्गातील ईश्वरी शक्तीचं अस्तित्व त्याला जाणवायला लागलं होतं. जीवसृष्टीतल्या चराचरात भरून राहिलेला ईश्वर त्याच्या मनाला साथ घालू लागला. प्राणी मात्रातही प्रकाशमय ईश्वर आहे अशी उत्कट श्रद्धा त्याच्या मनामध्ये निर्माण झाली. वन्यजीव आणि झाडाझुडपांशी त्याचं अक्षय नातं जुळलं. त्यांच्यावर तो पोटच्या पोरांसारखी माया करायला लागला. गुराखी पोरं वन्यजीवांना त्रास द्यायचे. गाई चारण्यासाठी कृष्णमृगांना त्यांच्या आधिवासातून हकलून द्यायचे. काटेरी सरडा विषारी आहे, तो माणसांचे डोळे फुकतो, त्यामुळे माणूस आंधळा होतो, अशी अंधश्रद्धा समाजात होती. सरडा दिसला की पोरं त्याला ठेचायचे. घोरपडी, कृष्णमृग, चिंकारा यांचे शिकार सत्र नेहमीच चालू असे. शिकारी त्यांची शिकार करून त्यांच्या मांसावर मेजवानी झोडायचे. घरांसाठी व जळणासाठी झाडाझुडपांची कत्तल करायचे. हा सारा वनविनाश पाहून जंबोजीचं हृदय वेदनाने तडफडत असे. पृथ्वीवर माणसासह सर्वांनी गुण्या गोविंदाने राहावं, सृष्टीतल्या प्रत्येक घटकाच्या निर्मितीमागे पर्यावरण राखण्याचा ईश्वराचा संकेत आहे. निसर्ग राहिला तर पृथ्वीवर माणसाला जगता येईल. निसर्ग विनाशातच माणसाचा विनाश आहे. या आपल्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करायला जंबोजीने प्रारंभ केला होता. जंबोजीने 25 पार केली. त्यावेळी मारवाडात महाभयंकर दुष्काळ पडला होता. वन्य प्राणी व गुराढोरांसह माणसं अन्न पाण्याविना तडफडून मरायला लागली. जगण्यासाठी माणसाने मरायला टेकलेले वन्यजीव मारून खाल्ले. पोटासाठी वाळवंटातला उरला सुरला झाड झाडोरा शिल्लकही ठेवला नाही. जंबोजीच्या हृदयात वेदनेचा वणवा भडकला. महाभयंकर दुष्काळाचा शाप मारवाडला अनेक वर्ष भोगावा लागला. पिपासरचे खेजडी वृक्ष मात्र या भयान दुष्काळाशी झुंज देत तगून राहिले. आपल्या बरोबर पिपासर मधील माणसांनाही त्यांनी जगवलं होतं. पूर्वी झालेल्या निसर्ग विनाशामुळे मारवाडला दुष्काळाचं आसमानी संकट कोसळलं होतं. निसर्गाशिवाय माणसाला जगता येणार नाही याची जाणीव जंबोजीला झाली. या जाणीवेतून निसर्ग आणि माणूस यांचं नातं जोडण्याचा निर्णय जंबोजीने केला. खेजडीच्या झाडाखाली विचार करता करता त्याची प्रतिभा फुलायला लागली. त्यातून 29 सिद्धांतांचं काव्य जन्माला आलं. त्या सिद्धांतामध्ये निसर्ग रक्षणातून माणसाच्या चिरंतन कल्याणाचा विचार होता. वन्यजीवांच्या संरक्षणाचा संदेश होता. हा संदेश मारवाडातील खेड्यापाड्यात पोहोचविण्यासाठी जंबोजीची अनवाणी वाळवंट यात्रा सुरू झाली. त्याच्या 29 सिद्धांतांपैकी 14 ते 17 क्रमांकाच्या सिद्धांतात जंबोजीनं निसर्ग आणि निसर्गातील झाडझुडप व वन्यजीवांच्या रक्षणाची प्रेरणा समाजाला दिली. जसे की जीव दया राखो मन माही, जीव दया राखो मन माही, जी ही राखो सब आग मिट जाही. अर्थात
वन्य जीवांवर दया करा, तेच तुमच्या साऱ्या समस्या दूर करतील. वृक्ष आदी स्थावर सभसृष्टी, वृक्ष आदी स्थावर सभसृष्टी, ब्रह्म रूप जान सभ समाधी. अर्थात झाड हे सृष्टी निर्माण करणाऱ्या ब्रह्माचं रूप आहे. इनमे नाना जीव विराजे, इनमे नाना जीव विराजे, चेतन रूप सकल बाबूजीजे. अर्थात या सृष्टीमध्ये अनेक जीव आहेत, हे चैतन्य रूपी ईश्वराचेच एक रूप आहेत, त्यांना जगू द्या. बिना विचारे नाही इन्हे हारना, बिना विचारे नाही इन्हे हारना, काट छाट नाही घर में धरना. अर्थात विचार केल्याशिवाय नैसर्गिक संपत्तीचा नाश करू नका आणि झाड कापून घरामध्ये लाकडं साठवू नका. अशा या 29 सिद्धांतांमधून मनुष्य प्राण्याने सुंदर जीवन कसं जगायचं याची शिकवण जंबूजींनी दिली. पृथ्वीवरील धर्मशाळेत आपण काही दिवसांसाठी राहायला आलो आहोत. प्रत्येक जीवाला एक ना एक दिवस ही धर्मशाळा खाली करावीच लागते. म्हणून माणसाच्या जन्माबरोबर मृत्यूचाही जन्म होतो. पृथ्वीवरील क्षणभंगूर जीवन जगताना प्रत्येक जीवावर प्रेम करीत माणसाने आनंदी जीवन कसं जगावं याचा उपदेश जंबोजीने आपल्या सिद्धांतांमध्ये दिला आहे. मित्रहो, जंबोजींची परमभक्त अमृता देवी यांचं नाव आपण नक्की ऐकलं असेल. जंबोजींच्या सिद्धांतांवर अमृता देवींची निष्ठा होती, निसर्गावर निस्सीम प्रेम होतं. बिष्णोई समाजात अमृता देवींना मान मान्यता होती. जंबोजींच्या नंतर 200 वर्षांनी निसर्ग रक्षण सिद्धांतांना प्रथमच राजमान्यता मिळाली होती. 1730 सालचा जगातला पहिला वन्यजीव संरक्षण कायदा तयार केला गेला. या मागे कारण होतं, खेजडींच्या वनात वृक्ष वाचविण्यासाठी अमृता देवी तिच्या 4 लेकी यांना धरून बिष्णोई समाजातील 363 लोकांना वृक्षांबरोबर कापून काढण्यात आलं होतं. या रक्तरंजित बलिदानानंतर हा पहिला कायदा करण्यात आला होता. 450 वर्षांपूर्वी मारवाडात अवतरलेला जंबोजी हा सर्वांच्या चिरंतन कल्याणासाठी निसर्ग संरक्षणाचा सिद्धांत मांडणारा पृथ्वीवरचा पहिला अरण्य पुरुष होता. मित्रो, वारघडे सरांनी लिहिलेल्या या प्रथम लेखामध्ये अरण्य पुरुष या लेखामध्ये अरण्य पुरुष जंबोजी आणि अमृता देवी या दोन महान निसर्ग तपस्व्यांची आगळी वेगळी चरित्र वाचायला मिळतात. त्यामुळे हा लेख नुसता वाचू नका, याचा शुद्ध अभ्यास करा. जर पर्यावरणासोबत स्वतःला जोडून घ्यायची इच्छा असेल तर हा लेख आपण नक्की अभ्यासावा अशी माझी इच्छा आहे. आपण वळू पुढच्या लेखाकडे, ज्याचं नाव आहे शिकार. धोंडीबा, रखमाबाई आणि काळवीट यांच्या भोवती ही कथा फिरते. प्राण्यांची शिकार करता करता स्वतःची शिकार स्वतःच करणारा धोंडीबा असं का करतो हे या कथेमध्ये वाचायला मिळतं, जे की वाचताना मन अस्वस्थ होतं, सैरभैर होतं. जाणून अजाणता केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा आपलं मनच आपल्याला देतं असं नव्हे, तर कधी कधी आपलं शरीरही मनाला साथ देतं. या कथेमधला एक उतारा आपण वाचू, त्यानंतर माझ्या या वाक्याचा अर्थ आपल्या लक्षात येईल. काळविटांचे कळप सकाळी रेहकुरीच्या माळरानात चरायला येतात अशी बातमी त्याला पारध्यांनी दिली होती. म्हणून पारध्यांना बरोबर घेऊन सूर्य उगवायला रेहकुरीच्या माळरानात तो पोहोचला होता. पूर्वेला काळवीट माद्यांचा कळप चरताना पारध्यांना दिसला. एका खैराजवळच टणटणीचं झुडूप चांगलं वाढलं होतं. त्या झुडुपामध्ये धोंडीबा जाऊन लपला. पारधी लपत छपत कळपाच्या पलीकडे गेले होते. त्यांनी कळप घेरला. हकारा घालताच कळप धोंडीबाच्या दिशेने धावत सुटला. रायफलीच्या टप्प्यात येताच धोंडीबाने 2 बार टाकले. एक बार फुकट गेला, परंतु दुसऱ्या बाराने एक मादी खाली कोसळली. गोळीने तिच्या छातीचा वेध घेतला होता. बाकीचा कळप चारी दिशेला पांगला. धोंडीबा झुडपातून उठून मादीजवळ गेला. ती हरणी हातपाय झाडत होती. तिचे डोळे वेदनेने पाझरत होते.
पारधीही धावत पळत तिथे पोहोचले. तिचं फुगलेलं पोट पाहून ब्रह्म्या म्हणाला, पाटील, हरणी चांगलीच मांदावलेली दिसतीय. दाबारा शेर सागू ती सहज पडल बघा. तिचे हातपाय बांधत असताना तिचं प्राण पाखरू उडून गेलं. पारध्यांनी तिला काठीला बांधलं. तिच्या मृतदेहाची कावड घेऊन ते वस्तीवर पोहोचले. त्यावेळी दुपारचे 2 वाजले होते. सजन्यानं खोपटा बाहेर फाटकं घोंगडं अंथरलं. त्यावर गावठीची कळशी, कळकट अल्युमिनियमचे ग्लास ठेवले. ब्रह्म्याच्या भावाने पारधी वस्ती पलीकडं एका ओढ्यावर हातभट्टी लावली होती, त्यामुळे तिथं गावठीला तोटा नव्हताच. ब्रह्म्याने धोंडीबाला ग्लास भरून दिला, स्वतः एक मारला, बाकीच्यांनीही एक एक ग्लास रिचवला. धोंडीबा दारू कामात गुंग झाला. ब्रह्म्या सजन्या हरणीला फाडायच्या कामात लागले. ब्रह्म्याने कोत्याने तिचं मुंडकं तोडलं. सजन्याने तिला उचलून एका लिंबाच्या फांदीला लोंबकळत बांधलं. सुरी घेऊन तिचं कातडं सोलून काढलं. आतडी काढण्यासाठी ब्रह्म्याने तिचं पोट फाडलं. तिच्या पोटात मांसाचे 2 जुळे गोळे निघाले. ते पाहून सजन्या मोठ्याने म्हणाला, पाटील, लई वाईट झालं, तुम्ही गरबार हरणी मारली. आम्ही कधी गरबार हरणीला मारित नाही, लई वाईट झालं. धोंडीबाने त्याचं बोलणं ऐकलं, पण दारूच्या नशेत तो चांगला गुंगत चालला होता. सजन्याच्या बोलण्याकडे त्याने लक्षच दिलं नाही. मित्र हो, आता या घटनेचं, या कृतीचं पर्यावसन धोंडीबाच्या आयुष्यामध्ये कसं झालं हे या लेखामध्ये तुम्हाला वाचायला मिळेल. यानंतरचा लेख, सिंह आणि माणूस. इसवीसनपूर्व 2 शतकातला महाप्रतापी राजा कनकसेन याची कनकनगरी गिरवनात होती. काळाच्या उदरात कनकनगरी गडप झाली. पुढे हीच भूमी नवाबाची शिकार भूमी बनली. आशियाई सिंहांना नवाबाने ती आंदण दिली होती. ती सिंहाचं माहेरघर बनली. शक्ती, स्फूर्ती आणि शौर्य यांचं प्रतीक असलेल्या बलवंत जंगलच्या राजाची आश्रयस्थान बनली. त्याचं खाद्य असलेले चितळ, सांबर, नीलगाय, चिंकारा हे तृणभक्षी वन्यजीव गिरवनाने जोपासले होते. गवळ्याचा व्यवसाय करणाऱ्या चारण मालधारींच्या गाय म्हशींसाठी भरपूर हिरव्या चाराची सोय गिरवनाने केली होती. सर्वांना खायला भरपूर अन्न व प्यायला भरपूर पाणी गिरवनाने दिलं होतं. सिंह आणि माणूस गिरवनामध्ये सुखाने जगत होते, गुण्या गोविंदानं नांदत होते. पण काळाच्या ओघात गिरवनातल्या सिंहाचं आणि माणसांचं नातं दुरावत गेलं. अखेर एक दिवस ते तुटलं. त्याला सिंह जबाबदार नव्हता, मालधारीही जबाबदार नव्हता. गोऱ्या कातडीच्या भोगवादी शिकारी इंग्रज अंमलदारांनी ते नातं नष्ट केलं होतं, पार धुळीला मिळवलं होतं. सिंह आणि माणसांमध्ये शत्रुत्व त्यांनीच निर्माण केलं होतं. मित्र, या संदर्भापासून या लेखाला सुरुवात होते. सिंह आणि माणसांच्या नात्याचं सुंदरसं विश्लेषण या लेखामध्ये वाचायला मिळेल. नाजूक असं नातं हळूहळू दुरावत गेलं. नंतर ते द्वेषाचं नातं का आणि कसं बनलं हे वाचत असताना ब्रिटिशांनी आपल्या देशातून फक्त पैसाच नव्हे तर भूतदया, माणुसकी या तत्वांचाही बऱ्याच प्रमाणावर ऱ्हास केला हे लक्षात येतं. मित्र, नरभक्षक वाघाच्या कथा आपण ऐकल्या आहेत, वाचल्याही असतील, पण या लेखामध्ये नरभक्षक सिंहाचे कथानक आपल्याला वाचता येईल. वाचण्याजोगा लेख आहे. या पुस्तकामधला हा लेख माझा सर्वात आवडता लेख आहे, कारण या लेखामुळे माणसांचा वन्य प्राण्यांशी असलेला जो संबंध आहे त्या संबंधाकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन मला मिळाला. प्रत्येक खेपेला नवीन काहीतरी लक्षात येतं, त्यामुळं मी म्हणेल की हा लेखही नक्की वाचा. आपण वळू पुढच्या लेखाकडे. डमरू बाबा एका मुक्या चितळासाठी, चितळाच्या मादीसाठी या डमरू बाबांनी बलिदान केलं होतं. शिकारी मात्र गोऱ्या कातडीचाच होता, उर्मट उग्र इंग्रज अधिकारी.
या डमरू बाबाच्या स्पर्शाने प्रत्येक आदिवासीच्या जीवनाला कलाटणी मिळाली होती. औषधी वनस्पतीची जाण असलेले हे बाबा व्याधीग्रस्तांच्या रोगावर औषधोपचार करू लागले होते. अनेक आदिवासींना त्यांनी व्याधीमुक्त केलं होतं. या डमरू बाबाची अनोखी जीवन कहाणी या लेखामध्ये आपल्याला वाचायला मिळेल. यानंतरचा लेख आहे माहुलीचा नरभक्षक. या लेखामध्ये आपल्याला भेटतात आपले माधवराव पाटील. माधवराव पाटलांचा पवनी व गांधारीच्या अरण्यातील वाडा म्हणजे गोंड आदिवासींचे माहेरघर होता. अडीनडीला गोंड रात्री अपरात्री वाड्यामध्ये यायचे. माधवराव त्यांची नळ भागवायचे. सणासुदीला, लग्नासाठी कोणाला धान्य लागायचं, कोणाला पैकेची गरज असायची, माधवराव निस्वार्थपणे साऱ्यांना मदत करायचे. त्यांच्या वाड्यात आलेला कुणी आदिवासी रिकाम्या हाताने परत गेला नाही. गोंड त्यांना आपले धन्वंतरी मानत असत. त्यांना औषधी वनस्पती, ॲलोपॅथी औषधे, होमिओपॅथी औषधे, निसर्गोपचार यांची चांगली जाण आहे. कोणत्याही आजारावर अचूक औषध देण्यात त्यांचा हातखंडा आहे. अनेकांना सर्पदंशातून त्यांनी बरं केलं आहे. तापाने फणफणलेला माणूस माधवरावांच्या औषधाने एका दिवसात खवपिऊ लागतो. एवढेच काय, निर्गू गोंडाचा भयानक अवस्थेतला महारोग त्यांनी बरा केला होता. होळीचा सण होता. त्या दिवशी वाड्यात आलेले दोन गोंड रडत होते. त्यांनी नरभक्षक वाघाची पहिली बातमी आणली. त्या माहुलीच्या नरभक्षकाच्या शिकारीची ही कहाणी. पाटलांनी प्रतिज्ञा केली होती, आता पहिली शिकार माहुलीच्या नरभक्षकाचीच. या कथेमधले त्यांना आलेले अनुभवही थरारक. माणसाचा प्रचंड द्वेष करणाऱ्या वाघाची ही कथा मुळातच वाचण्याजोगी. माझ्या तोंडून ही कथा ऐकण्यापेक्षा तुम्ही ही कथा पुस्तकातून प्रत्यक्ष वाचा आणि अनुभवा अशी माझी इच्छा आहे. यानंतरचे लेख मंगल सिंग आणि कस्तुरी मृग, लंगडा लांडगा हे अतिशय सुरेख असे लेख आहेत. वणवा हा लेखही उत्तम. खर तर अरण्याचं सर्वांग सुंदर रूप हे पुस्तक आपल्या समोर उभं करतं. या पुस्तकाच्या मलपृष्ठावर काही विचारशील मुद्दे या पुस्तकाचा सारांश व्यक्त करताना दिसतात. प्राचीन काळी मनुष्य प्राणी आणि वन्यजीव अरण्यात सुखाने नांदत होते. वन्यजीवांवर प्रेम करा, जगा आणि जगू द्या हा आपल्या संस्कृतीचा जीवनधर्म होता. आपले कच्छ, मच्छ, नृसिंह, वराह हे दशावतारातील काही अवतार आणि आपल्या देव दैवतांची वन्य प्राणी वाहने ही त्या त्या जीवनधर्माची प्रतीके आहेत. भोगवादी माणसांनी वन्यजीवांच्या अंधाधुंद शिकारी केल्या. स्वार्थासाठी त्यांचा व्यापारही सुरू केला. वन्यजीवांच्या अरण्य भूमीतील अधिवासावर आक्रमणही केलं. त्यामुळे मनुष्य प्राण्यावर असलेल्या वन्यजीवांच्या विश्वासालाच तडा गेला. वाघ व सिंहासारखे वन्यजीव आपले अस्तित्व टिकविण्यासाठीच नरभक्षक बनले आहेत. तर याबाबतच्या सत्यकथा आणि अरण्य जीवनातील वन्यजीवांचे रोमांचकारी भाव विश्व उलगडून दाखविणाऱ्या कथा या संग्रहामध्ये तुम्हाला वाचता येतील. मनुष्य हा पृथ्वीवरील बुद्धिमान प्राणी आहे. अरण्य पर्यावरण राखणाऱ्या वन्यजीवांचे रक्षण करण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. निसर्ग आणि वन्यजीव यांच्यावरच आपले अस्तित्व टिकून आहे. त्यांच्या रक्षणातच सर्वांचे कल्याण आहे. हा संदेश वाचकांपर्यंत पोहोचवणे हाच या कथासंग्रहाचा उद्देश आहे. मित्रहो, अरण्यामधल्या वृक्ष वल्लरींचे चैतन्यशील विराट जीवन हा धरतीचा आत्मा आहे. या आत्म्याशी नाते जुळविण्यातच माणसांचं कल्याण आहे ही जाणीव जोपासण्याचं काम वारघडे सर आपल्या लेखणीद्वारे सतत करतात. आपण जेव्हा हे पुस्तक स्वतः वाचाल ना, तेव्हा त्या पुस्तकाशी अजून घट्टपणे तुम्ही जोडले जाल. फक्त या पुस्तकाशीच नव्हे तर लेखकाच्या इच्छेनुसार या पर्यावरणाशी, या निसर्गाशी जोडलं जाण्यासाठी हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा. आता मी आपली रजा घेते. आपण लवकरच भेटू एका सुंदरशा पुस्तकासोबत किंवा एखाद्या सुंदरशा लेखासोबत. तोपर्यंत आजच्या या पुस्तकावर विचार करा,
या पुस्तक परिचयावर चिंतन करा आणि पुस्तक खरेदी करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.